हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुष्प औषधींचा उपयोग तसेच स्वास्थ्यासाठी फुलांचा औषधी उपयोग काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. जगभर अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारांसाठी फुलांच्या औषधांचा वापर केला जातो. शास्त्रज्ञांच्या मते फूल व पाने ह्याचा उपयोग मानसिक अस्वस्थता व भावनांच्यावर चांगला परिणाम होतो असे म्हणत. आजसुद्धा फुलांच्या व पानांच्या औषधांचा उपयोग करून स्वास्थ्य चांगले ठेवण्यास मदत होते. फुलांची औषधं वापरून मेंदू, हृदय, डोळे, कान, पचनक्रिया यावर त्याचा अनुकूल परिणाम होतो. आपण विचार केला तर पुष्प औषधी म्हणजेच नॅचरल रेमेडीजचा एक पर्याय बनलेली आहे. प्राकृतिक उपचार म्हणजेच नॅचरल रेमेडीज पद्धती. पुष्प म्हणजे फूल. आपण पाहिले की आपले मन प्रफुल्लित होते, तसेच त्याच्या सुगंधाने आपले मन प्रसन्न होते. तसेच फूल हे प्रेमाचे प्रतीक आहे, सौंदर्य आहे, भक्ती आहे व काव्यसुद्धा आहे. फुलाच्या सुगंधाची उपचार प्रणाली म्हणजेच अरोमा थेरपी म्हणतात. फुलांच्या औषधांचे प्रयोग. कमळ. कमळ हे आपले राष्ट्रीय फूल आहे. दिसायला आकर्षक दिसते, तसेच औषधीसुद्धा आहे. कमळ हे थंड, चवीला मधुर, तसेच कफ पित्तदोष कमी करणारे आहे. कमळ हे हृदयाची शक्ती वाढवण्यास फायदेशीर आहे. म्हणजेच हृदयाची धडधड वाढली असता, हृदय अशक्त झाले असता कमळाच्या फुलांचे चूर्ण बनवून त्यामध्ये मध, लोणी व खडीसाखर मिक्स करून घेतल्याने उपयोगी पडते. तसेच स्त्रियांसाठी सुद्धा हे मिश्रण उपयोगी आहे, त्यामुळे अंगावरून जाणे थांबते. केवडा. केवडा या फुलांचा सुगंध कस्तुरीसारखा मादक असतो. केवडा हे फूल गुणकारी आहे, तसेच त्याला दुर्गंध नाशक मानले जाते. डोकेदुखी व गाठी झाल्या असतील तर त्याचा अत्तराचा उपयोग होतो. कानाच्या दुखण्यामध्ये केवडा अत्तराचा उपयोग होतो. गुलाब. गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पुष्प औषधांमध्ये गुलाबाचा उपयोग केला जातो. गुलाबाचा गुलकंद पोट आतड्यांची गरमी शांत करून हृदय स्वस्थ ठेवण्यास मदत होते. चंपा. चंपाची फुलं वाटून कुष्ठरोगाच्या घावावरती लावतात. ह्या फुलांचा अर्क रक्ताची कमी नष्ट करण्यास मदत करते. ह्या फुलांचे चूर्ण खाजेवरती फायदेशीर आहे, तसेच पुरुषांना शक्ती मिळते. झेंडू. मलेरियाच्या डासांचा प्रकोप दूर करण्यासाठी झेंडूच्या फुलांची लागवड किंवा शेती, नाली किंवा घराच्या आसपास करून त्याच्या वासाने मलेरियाचे डास पळून जातात. लिव्हरच्या रोगाची सूज किंवा चर्मरोगावरती ह्याचा चांगला उपयोग होतो. जास्वंदी. जास्वंदीच्या फुलांचा संदर्भ गर्भाशयाशी आहे. मासिक पाळीनंतर जास्वंदीच्या फुलांना तुपामध्ये भाजून महिला सेवन करू शकतात, त्याने त्यांना लाभ होऊ शकतो. जास्वंदीची फुलं चावून खाल्ल्याने तोंडातील छाले दूर होतात. ही फुलं वाटून त्याचा लेप केसांवरती लावल्याने टक्कलसुद्धा निघून जाते. जास्वंदी शीतवर्धक, वाजीकारक व रक्तशोधक आहे. ह्या फुलांचे सरबत हृदयाला प्रफुल्लित ठेवून ते रुचकर लागते. कडुलिंब. कडुलिंबाच्या फुलांना वाटून त्याचा लगदा फोड फुंसीवर लावल्याने जळजळ व गरमी दूर होते. शरीरावरती त्याचा लेप लावून मालिश केल्यास फायदेशीर होते. जर कडुलिंबाची फुलं वाटून गाळून त्यामध्ये मध मिक्स करून सेवन केल्यास वजन कमी होते. कडुलिंबाची फुलं खूप औषधी आहेत, म्हणूनच त्याला घरचा वैद्य असे म्हणतात. जुई. जुईच्या फुलांचे चूर्ण अथवा गुलकंद
आम्लपित्त नष्ट करून पोटातील अरसर दूर करते. पुष्प औषधींमध्ये जुईची फुलं महत्त्वपूर्ण मानली जातात. तर अशा प्रकारे पुष्प औषधी वापरून आपण आपल्या शारीरिक व्याधी कमी करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण असेच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.